नाही रे, चुकून पडला असेल. चुकून नाही भाऊ, त्याने मुद्दा मारण्यासाठी वरून खाली टाकलं. याला मी काही चित्ता सोडणार नाही. ये तू जाऊ. नाही जाऊ, जाणून बुजून नाही पडलो साहेब. साहेब थांब, तुला मी जिवंत सोडणार नाही. तैमूर थांब. रोहित, अरे आपल्याला काहीच लागलं नाही, बोललो ना. नाही नाही फोन दे. वक्रतुंड तुझी आठवण काढत होता आणि त्याच्या अशा वागण्याचा अर्थ काढत वीणा म्हणत होती की आईला फोन दे. एकदा सांगितलेलं कळत नाही, दे फोन. हृदयात गुंजते तू आणि तुझे तराणे, भरते सरंग सारे तू रंग नव्याने, श्वासांची स्पंदने तू तू ध्यास या जीवाचा, तू ध्यास या जीवाचा. प्रीत सुगंध तू तू श्रावण रिमझिम पाणी, शब्द सूर गीत गाणी तू माझी कहाणी. देवयानी 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 देवयानी. सासूबाई, त्याला तुमच्याशीच बोलायचंय. ते काय ते स्पीकर ऑन कर. हा हॅलो. हाय अक्का, बोल रे. तू आहेस तिथे, काय गडबड झालीये का? केव्हीने काहीतरी म्हणते आता, काय झालं रे? नाही नाही काही नाही. ते आपण ज्या भिंतीच्या खालनं चाललो होतो त्यावर कोणीतरी कुदळ ठेवलं होतं. फोन घ्यायला गेलो म्हणून थोडक्यात वाचलो. अरे माझ्या कर्मा. हे बघाय, जे काय घडलंय ते त्या माणसाकडून चुकून घडलंय, त्यामुळे उगाच या गोष्टीचा तुम्हाला वाटेल तो अर्थ लावू नका.